नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या रकमेत चौपट वाढ, कृषी मंत्र्याची मोठी घोषणा, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। ते म्हणाले, शेतकरी व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती। या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज करण्यात आलेली आहे। आता या जी रकमेत वाढ आहे हे कशा प्रकारे आणि कोणाला मिळणार आहे ते आपण पाहूया। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, पूर्वीची रक्कम 75,000 होती ती वाढवून 3,00,000 रुपये देण्यात येतील। वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, 8 जिजामाता कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी भूषण म्हणजे सेंद्रिय शेती पुरस्कार, उद्यान पंडित या चारही पुरस्काराची रक्कम प्रत्येकी 50,000 रुपयेवरून 2,00,000 रुपये इतकी वाढवण्यात आली आहे। तर वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार 3 व युवा शेतकरी पुरस्कार या पुरस्काराच्या पूर्वी 30,000 रुपयाची रक्कम देण्यात येत होती, आता 1,20,000 रुपये करण्यात आलेले आहे। तसेच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट 34, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट 06 दोन्ही पुरस्कार रक्कम 11,000 44,000 रुपये वाढ करण्यात आले आहे। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार 10 जणांना तर उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार 4 जणांना देण्यात येईल। पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याकरता दैनिक प्रवास भत्त्यात वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला 15,000 रुपये भत्ता देण्यात येईल। याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।